नमस्कार, मी रश्मी गिडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नाटक अनेक बघितले असेल, चित्रपट अनेक बघितले असेल, पण आज आपण अशा कलाकारांशी भेटणार आहोत की त्यांचा जो प्रवास आहे तो बघून तुम्ही थक्क व्हाल. म्हणजेच मी गोष्ट करत आहे तेरवं या नाटकाची. तेरवं हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतातही गाजलं आहे आणि त्या कलाकारांशी आपण बोलणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जे परिवार आहे त्यांच्या सुना लेकींनी या नाटकामध्ये आणि चित्रपटामध्ये जे आहे पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. आता ताई काय सांगाल, आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे तुमचं नाटक जे आहे ते गाजतं आहे. नाटक तुम्ही कधी केलं नव्हतं आणि आता अचानक नाटक आणि अजून चित्रपटसुद्धा, तेरवा हा चित्रपटसुद्धा लवकरच भेटीला येणार आहे, कसा अनुभव होता? याच्या या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला चित्रपटात जायला मिळाला हा खूप मोठा अनुभव आहे, कारण आयुष्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या, पण या नाटकाच्या आणि चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. नक्कीच, मी तुम्हाला सांगू इच्छिते की या सगळ्या ज्या महिला आहेत, ताई आहेत, या सगळ्या शेतकरी परिवारातील आहेत, सुना आहे, लेकी आहे, आणि यांनी नॉन ॲक्टर्स आहेत, ॲक्टिंग कुठेही शिकलेली नाही, घर, मूल आणि संघर्षातून या पुढे आलेल्या आहेत. वर्धा येथे ॲग्रो थिएटर हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अध्ययन भारती ॲग्रो थिएटरमधून या सगळ्या वाघिनी जे आहे तयार झालेल्या आहे, कलाकार आता त्या झालेल्या आहेत. तुम्हाला कोणी शिकवलं आणि तुम्ही अध्ययन भारतीशी कशा जुळल्या? अध्ययन भारतीशी आम्ही हरीश इतापे सरांसोबत जुळलो, त्यानंतर ॲग्रो थिएटरमध्ये जुळलो. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगू शकते की हा जो तेरवं हे नाटक आहे, हे तेरवं नाटकचे जे दिग्दर्शक आहे ते हरीश इथापे आहेत आणि हे सुंदर लेखन या नाटकाचं केलं आहे ते म्हणजे श्याम पेटकर, आणि चित्रपटसुद्धा बनवला आहे, चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शक हरीश इथापे आहेत आणि जे लेखक आहे ते श्याम पेटकर आहेत. आणि लवकरच म्हणजेच 8 मार्चला तो चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. ताई काय सांगशील, थिएटरमध्ये कशी मस्ती मजा व्हायची तालीमीमध्ये? हो, खूप जास्त मस्ती आणि मजा, म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामुळे. मध्ये मी फिल्म अँड थिएटरची स्टुडंट असल्यामुळे मला या गोष्टीचा अनुभव आधीपासूनच आहे, त्यामुळे मी तर सगळ्यांना म्हणेल की प्रत्येकाने या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. नक्कीच. आणि मी आता ताई तुमच्याकडे पण येते. ताई तुम्ही कितीतरी दिवस मला वाटतं तालीम करायच्या, कारण महाराष्ट्रात काय NSD मध्ये पण तुमचं नाटक जे आहे दिल्लीला जे ते तुम्ही सादर केलेलं आहे, तुम्हाला घरची आठवण वगैरे नाही आली? येत होती ना घरची आठवण, पण आम्ही इथे काही नव्हतं वाटत, सगळे परिवारासारखे मिळून राहत होतो सगळेजणं. 4-4 दिवस प्रॅक्टिस होत होती आधी आमची. प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही तसंच दिवाळी, दसरा वगैरे सगळे सण इथेच केले थिएटरवर. इथे थिएटर आहे ॲग्रो थिएटर तिथे. तर आपण यांच्या चेहऱ्यावरचा समाधान आपण बघू शकतो. आत्ता ताईंशी पण आपण बोलूयात. ताई कसं वाटतंय, आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले, आता तुमचा चित्रपट पण लवकर येत आहे, चित्रपटामध्ये सुद्धा तुमची भूमिका आहे, घर, मूल आणि हे सगळं संघर्षातून तुम्ही आता बाहेर आलेले आहे आणि आता कुठेतरी तुम्ही खंबीरपणे स्वतःसाठी स्टँड घ्यायला सुरुवात केली आहे, कसं वाटतंय? आम्हाला तर खूप म्हणजे असं वाटते की बा आम्ही कधी येणारही नव्हतो असं, म्हणजे असं वाटत होतं, पण आज सरांमुळेच आम्ही हे सर्व करू शकलो आणि सर्या महाराष्ट्रभर आम्ही चित्रपट समजा आमचा हा गाजत आहे. गाजत आहे, नक्कीच लवकर चित्रपट येणार आहे, यांचं नाटक जे आहे ते गाजत आहे. सगळं म्हणजे आपण यांच्या चेहऱ्यावरचा जो समाधान आहे तो बघू शकतो. आता शेतकरी आत्महत्या हा आपल्या महाराष्ट्रात खूप मोठा प्रश्न आहे. आपण कृषी उत्पन्न, आपला देश कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हटला जातो, पण शेतकऱ्याच्या आत्महत्यांच्या बातम्या आपण रोज ऐकत असतो आणि या सगळ्या याच्यावर यांच्या व्यथा जाणून हरीश इथापे यांनी जे आहे हे नाटक जे आहे दिग्दर्शित केलं आहे. त्यासोबत या नाटकाचं सुंदर लेखन जे आहे श्याम पेटकर यांनी केलेलं आहे आणि हा लवकरच संपूर्ण नाटकाचं चित्रीकरण झालेलं आहे आणि लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला वाट पाहायला लावत नाही, कारण 8 मार्चलाच हा चित्रपट आहे आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या किंवा दूरच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. या ज्या सगळ्या महिला आता तुम्हाला माझ्या मागे दिसत आहेत, यांच्याकडून बाकी महिलांना प्रेरणा मिळू शकते, कारण घर, मूल आणि अनेक समस्या, संघर्ष, दुःखातून त्या पुढे झालेल्या आहे आणि आता बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावरचा इतका कॉन्फिडन्स आपल्याला दिसतो आहे आणि या सुद्धा त्या चित्रपटात आहे, नाटकातून त्यांनी चित्रपटामध्ये भरारी घेतलेली आहे आणि हे सगळं पॉसिबल झालं आहे ते म्हणजे अध्ययन भारतीमुळे, हरीश इथापे सरांमुळे. या सगळ्या कुठे ना कुठे कुठून ना कुठून दुःखातून या पुढे आलेल्या आहे, सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या होत्या आणि ह्या सगळ्यांची व्यथा पकडून सरांनी जो आहे सुरुवातीला नाटक केलं. नाटक महाराष्ट्रातच काय, संपूर्ण भारतात जे
आहे, गाजलेलं आहे. नुकतंच त्या NSD मध्ये दिल्लीमध्ये त्यांनी नाटकाचं सादरीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण चित्रीकरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपण या सगळ्या रणरागिणींशी चर्चा तर केलीच आहे, यांच्या नाटकाबद्दल आपण बोललो आणि चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. यामध्ये या सगळ्या रणरागिणी तर आपल्याला पाहायलाच मिळणार आहे, पण त्यासोबत मराठीतील दिग्गज कलाकार म्हणजेच किरण खोजे, किरण माने आणि संदीप पाठक सुद्धा आपल्याला या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. सो कुठलीही वाट न पाहता लवकरात लवकर 8 मार्चला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा तेरव. आणि अशाच तेरवच्या अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासोबत पाहत राहा. मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.